नागपूरची ग्रामदैवता आग्याराम देवी मंदिराचं दारही आज भक्तांसाठी उघडलंय. घटस्थापनेला मंदिर खुलं झाल्यामुळे भक्त आनंदून गेलेत. तब्बल 1.5 वर्षानंतर नियमांचं काटेकोर पालन करत मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय. आग्याराम देवीचं मंदिर आज भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीच्या पहिल्या माळेला मंदिर खुलं झाल्यामुळे आणि आजच्याच दिवशी आपल्यालाही देवीचं दर्शन घेता येतंय त्यामुळे सगळेच भाविक आनंदून गेले होते. बहुत खुशी हो रही है, बहुत अच्छा लग रहा है क्योंकि 2 साल से लॉकडाउन था. उस चक्कर में हम लोग दर्शन नहीं कर पाए, ना अपनी भक्ति कर पाए, बस घर में जोत जला के हम लोग अपने मन को ये करते रहे. अभी इस साल यानी बहुत बहुत अच्छा लग रहा है. अभी बच्चों के ऑनलाइन होते हुए भी सबसे पहले मैं दर्शन करने आई हूँ माँ के, कि फिर भीड़ ना हो जाए. और हम लोग मास्क का भी वगैरह सब पालन कर रहे हैं पूरा जो भी है. तसे सगळे लोक नेहमी मंदिरात जात असतात, पण आजचा दिवस स्पेशल आहे. आजपासून मंदिर उघडले त्याबद्दल म्हणजे खरंच सगळ्या भाविकांकडनं प्रशासनाचे आभार मानले पाहिजे. पुणे जिल्ह्यातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग असलेलं भीमाशंकर आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. कोरोनामुळे सलग 1.5-2 वर्ष श्रावण मास रद्द करण्यात आला. हा उत्सव यावेळेचा रद्द करण्यात आला होता. देशभरातील लाखो शिवभक्तांना श्रावण महिन्यात ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेता आलं नाही, पण आजपासून मंदिर उघडल्यामुळे शिवभक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्टकडून सरकारनं घातलेल्या नियम आणि अटींचं पालन करत भाविकांना ज्योतिर्लिंगाचं दर्शन खुलं करण्यात आलंय. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं समाधी मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं झालंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं घालून दिलेल्या नियमानुसार मंदिर खुलं करण्यात आलंय. मंदिर खुलं झालं असलं तरी गाभाऱ्यामध्ये मात्र भाविकांना प्रवेश बंदी आहे. दर 3 तासांनी साफसफाईसाठी मंदिर बंद राहणार आहे. तुकडोजी महाराजांची समाधी ही भक्तांसाठी खुली करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातल्या मोजरे इथल्या तुकडोजी महाराजांच्या महासमाधीवर सकाळपासून भक्तांची दर्शनासाठी लगबग आहे. तब्बल 1.5 वर्षानंतर दर्शन घेता आल्यानं भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब मुंबादेवीचं दर्शन घेतलं. यावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, महापौर किशोरे पेडणेकरही उपस्थित होत्या. मुंबादेवीचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन केलंय, आनंदात राहा मात्र कोरोनाचे नियम पाळा, सुरक्षित राहा असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलंय. आजपासून आपली मंदिरं आणि सर्व प्रार्थना स्थळं भक्तांसाठी खुली होत आहेत. माझी सर्व जनतेला आणि भक्तांना नम्र विनंती आहे की आनंदात राहा, मात्र कोरोनाचे नियम पाळून सुरक्षित राहा. शुभेच्छा. छत्रपतींचा विचार म्हणजे